यासोबतच घराघरात हास्याची मैफल रंगवणाऱ्या थुकरटवाडी अर्थात चला हवाई उद्याच्या टीमने सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक आणि आपल्या सहज अभिनयाने पोट धरून हसायला लावणाऱ्या भाऊ कदमने सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखेचा मान पटकावला. तर हे गाणं गाण्याचं कारण असं आहे की आम्ही जरी बेसुरे असलो तरी एकच गोष्ट सुरुवात करतो, ती म्हणजे विनोद. आणि त्याच विनोदाला ही मिळालेली आहे शाबासकीची पावती, ते म्हणजेच झी मराठी अवॉर्ड. की थुकरटवाडी वर्षानुवर्ष तुम्हाला अशीच हसवत राहू देत आणि तुमचं प्रेमसुद्धा असंच राहू देत, ही टीम माझ्या आयुष्यात कायम राहू देत, हा जिनेच दिलेला पुरस्कार आहे. त्यामुळे माझ्याच कुटुंबाने माझंच कौतुक केलं आहे आणि आमच्या या कुटुंबाने माझं कौतुक केलं आहे आणि त्याबद्दल दोन्ही कुटुंबाने मी आभार मानतो आणि आमच्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो. तीन तीन अवॉर्ड्स मिळालेत आमच्या कुटुंबाला, त्यामुळे मला खूप आनंद होतोय. रात्रीचे 12 वाजून गेलेले तरी सुद्धा आमचा उत्साह तितकाच जोरदार आहे. बहुतेक आज घरी पोहोचायला पहाटेचे 5 वाजतात, म्हणजे दूध घेऊनच घरी जाईन, पण मी उत्साह संपू देणार नाही कारण आम्ही जिंकलेलो आहोत. आम्हाला तीन तीन अवॉर्ड्स नाही, खरं सांगायचं तर जी एक ट्रॉफी आमच्याकडे कायमस्वरूपी असते ती म्हणजे कुशल बद्रिके, कारण या ट्रॉफी शिवाय हा शो पुढे जाऊच शकत नाही. हे ज्या नवऱ्यानं बघितलं लफड होऊ शकतं त्याला अवॉर्ड मिळालंय, पण हे वाक्य थोडंसं टेन्शन नाही होतं. निखिल दादा असं काही नाही, निखिल दादा मला क्षमा करा. पुन्हा एकदा झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. मी मराठी, झी मराठी, चला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.